नमस्कार बालमित्रांनो काल आपण पाहिलं होतं की आपला इयत्ता पाचवीच्या शिष्यवर्ती अर्थात स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पेपर दोनच्या बुद्धिमत्ता या विभागात आपणाला विज्ञान या विषयावर काही प्रश्न येतात आणि आपण दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले प्रश्नसुद्धा पाहिले होते तर आज आपण आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधील काही प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला याद्वारे असं समजेल की, ने, की नेमका आपण विविध प्रश्नांचा विचार कशा पद्धतीनं करावा व आपणाला याद्वारे आपल्या पुस्तकातील सर्व प्रश्नांची उत्तरेसुद्धा माहिती होतील तर मित्रांनो आपण सुरुवातीला अगदी संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचावी आता ही तुम्ही सूचना समोरची वाचा पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे तर हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पद येईल ते सांगा मित्रांनो असे सुद्धा आपण काल प्रश्न पाहिले होते आता आपण अगदी प्रश्नांना सुरुवात करूया आता पहा पहिलं पद व दुसरं पद याचाच संबंध तिसरं पद व चौथ्या पदाचा आहे आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी अर्थात प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आपण पहिलं पद व दुसरं पद पाहू साखर गोड म्हणजे आपणाला आता कळालं असेल की साखर आपणाला गोड लागते मग आवळा कसा लागतो याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे म्हणजे साखरेची चव गोड असते मग आवळ्याची चव कशी असते तर चिंच आंबट असते कारले कडू असते मीठ खारट असते तर आवळा हा तुरट असतो या पद्धतीनं आपणाला या प्रश्नाचं उत्तर समजेल की ते तुरट आहे आता या ठिकाणी पहिला प्रश्न पहा शेळी करडू तर वाघ काय मित्रांनो शेळीच्या पिल्ल्याला करडू म्हणतात मग वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणायचं बरं आता पहिलं पर्याय आहे पिल्लू पिल्लू कुत्र्याच्या मांजरीच्या पिल्ल्याला म्हणतात बछडा तर बछडा वाघाच्याच पिल्ल्याला म्हणतात पाडस हे हरणाच आहे असते आता पुढील प्रश्न पहा कप कान, सुई कान सुई तर सुईला काय असते मित्रांनो कपाला कान असतो बाजूला धरण्यासाठी तर सुईला काय असते तर आपण ज्या ठिकाणी दोरा घालतो ते असते सुईचे नाक आता खालचा परत आपल्या परिसराभ्यासाशी संबंधित प्रश्न आहे परिवलन दिवस तर परिब्रह्मण काय तर मित्रांनो परिवलन म्हणजे काय पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन स्वतःभोवती फिरण्यामुळं दिवस व रात्र तयार होत असते तर परिभ्रमण म्हणजे काय तर पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे मग सूर्याभोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागतो तीनशे पासष्ट दिवस म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचा काय असतो तर एक वर्ष असतं म्हणजे महिना पर्याय चुकीचा आहे ऋतूसुद्धा चुकीचा आहे रात्र चुकीचाच आहे तर वर्ष हा पर्याय बरोबर आहे आता खालील पहा बरे प्रश्न साडी येवला तर चादर पास साडी मित्रांनो येवल्याची साडी प्रसिद्ध आहे मग चादर कुठली प्रसिद्ध आहे कोल्हापूरची सोलापूरची धोलपूरची का विजापूरची मित्रांनो हे उत्तर आपल्याला अभ्यासामध्येच आहे चादर ही सोलापूरची प्रसिद्ध आहे मित्रांनो आठवा प्रश्न परत आपल्या परिसर अभ्यासाशी संबंधित आहे रेडा रेकणे म्हणजे रेड्याच्या आवाजाला रेकणे म्हणतात तर हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात सर्व पर्याय वाचू खिंकाळणे गुरगुरणे भुंकणे आणि चितकारणे आता खिंकाळणे घोड्याचा आवाज असतो गुरगुरणे गुर वाघ सिंह गुरगुरत असतो तो कुत्रा भुंकतो तर हत्तीच्या आवाजाला चित असं म्हणतात तर आणखीन या ठिकाणी एक प्रश्न आहे पहा मंगळ कार्बन डायऑक्साइड तर पृथ्वी म्हणजे पहा की मंग मित्रांनो मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सर्वात जास्त आहे तर पृथ्वीवर कोणत्या वायूचे प्रमाण जास्त असेल ऑक्सिजन नायट्रोजन हायड्रोजन आर्गॉन तर मित्रांनो पृथ्वीवर नायट्रोजन वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे आता या ठिकाणी पहा बरं मित्रांनो घोडा तबेला म्हणजे घोडा ज्या ठिकाणी राहतो त्याला तबेला म्हणतात तर मग सुगरण कोठे राहते ढोलीत राहते का ढोलीत तर घुबड पोपट राहत असतो हा सुगरणीचा खोपा असतो पोळे कुणाचे असते बरं पोळे मधमाशीचे असते तर घरटे चिमना कावळे यांचे घरटे असते म्हणजे सुगरणीचा खोपा असतो आता मित्रांनो कर्वताने कापल्या जातात आडकित्ता काय करतो खिसतो का घासतो फोडतो का मोडतो मित्रांनो सुपारी काय करतात आपण आडकित्याने सुपारी फोडत असतो आता पुढील प्रश्न पहा सूर्य प्रकाश तर हवा काय म्हणजे सूर्य आपणाला प्रकाश देतो तर हवा काय देते आपणाला जीवन जगण्यासाठी सूर्यपासून महत्त्वाचा हा प्रकाश मिळत असतो तर हवेपासून आपणाला प्राणवायू मिळेल तर मित्रांनो आपणाला आणखीन एखादा प्रश्न विचारला जातो आपणाला प्रश्नामध्ये काही शब्द दिलेले असतात शक्यतो तीन शब्द असतातच मग त्या तीन शब्दांचा एक गट असतो तर त्या गटाशी जुळणारा आणखीन एक शब्द आपणाला पर्यायामधून निवडायचा असतो हे कसे बरं प्रश्न विचारले जातात विज्ञानाचे पा वादळ भूकंप पूर तर यांचा एक गट आहे तर या गटामध्ये खालीलपैकी कोणता शब्द बसेल पाऊस संकट अपघात का दुष्काळ तर मित्रांनो वादळ भूकंप पूर हे सर्व संकटच आहेत पण हे नैसर्गिक संकट आहेत मग आणखी नैसर्गिक संकट कोणतं बरं हे संकट जरी असले तरी संकट हा पर्याय बरोबर येत नाही कारण हे नैसर्गिक संकटांची उदाहरणं आहेत मग पाऊस आपणाला उपयुक्त असतो अपघात आहे तर मानव निर्मित आहे मग दुष्काळ दुष्काळ हे एक नैसर्गिक संकटच आहे तर मित्रांनो आपण या खालच्या प्रश्नाचं म्हणजे मोठे आतडे जठर लहान आतडे प्रश्न दोन हजार सतरा साली आपल्या शिष्यवर्ती परीक्षेमध्ये आला होता मोठे आतडे जठर लहान आतडे हे सर्व शब्द आपल्या पचन संस्थेशी निगडीत आहेत म्हणजे पचन संस्थेशी आणखीन एक निगडीत शब्द म्हणजे पर्यायमधला ग्रासिका श्वास पटल हे श्वसन संस्थेशी हृदय रक्ताभिसरण संस्थेशी तर वृक हे शुद्ध करणारा अवयव आहे म्हणजे तोही रक्ताभिसरण संस्थेशी संबंधित असतो म्हणून आपणाला उत्तर ग्रासिका सांगावं लागेल मित्रांनो चौथा प्रश्न पहा पेट्रोल तेल सरबत आता याच्याशी संबंधित कोणता पर्याय असेल पर्याय पेट्रोल कसं असतं पातळ किंवा ते इंधन म्हणून वापरतात तेल ही पातळ असतं ते इंधन म्हणून वापरतात अगदी आपण दिवे वगैरे लावत असतो पण सरबत पातळ असतं पण त्याचे दिवे लावत नाहीत म्हणजे पेट्रोल तेल सरबत हे सर्व पातळ पदार्थ आहेत तर मग गोबर गॅस हा गॅस आहे म्हणजे हवे हा हवा वायू आहे तो बर्फ हा स्थायी पदार्थ आहे जेली हा सुद्धा स्थायू पदार्थ आहे म्हणजे दूध हा पातळ पदार्थ आहे म्हणजे आपणाला सांगता येईल की पेट्रोल तेल सरबत याच्यामध्ये या गटामध्ये दूध हा पर्याय आपला बसतो आता मित्रांनो सहावा प्रश्न पहा मेंदू फुफ्फुस आणि आतडे यांचा एक गट आहे तर मेंदू मित्रांनो आपल्या शरीरावर नियंत्रण करत असतो फुफ्फूस हा श्वसन संस्थेशी संबंधित आहे आतडे हा पचन संस्थेशी संबंधित आहे आता आपण पर्याय वाचूया छाती पोट जठर आणि पाठ तो मित्रांनो छाती ही आपणाला दिसते आपल्या शरीरावर पाहिल्यावर पोट पण दिसतं किंवा पाठ ही इतरांना सुद्धा दिसते किंवा अगदी आपणाला हात लावता येतो किंवा आरशामध्ये दिसते पण जठर आपणाला आरशात दिसत नाही किंवा हात पण लावता येत नाही मेंदू फुप्फूस आतडे जठर हे आपले आंतर इंद्रिय आहेत म्हणजे शरीराच्या आत असतात छाती पोट पाठ हे आपले बाह्य इंद्रिय आहेत म्हणजेच या सहाव्या प्रश्नाचं उत्तर जठर असणार आहे आता खालचा प्रश्न पहा मित्रांनो उष्णता ध्वनी आणि विद्युत मित्रांनो या सर्व ऊर्जा आहेत उष्णता ऊर्जा असते ध्वनी ऊर्जा असते तर विद्युत ही सुद्धा एक ऊर्जाच आहे तर पंखा ही काही ऊर्जा नाही आपण हवा घेत असतो विस्तव विस्तवापासून आपणाला उष्णता मिळते पण तीसुद्धा एक ते ती ऊर्जा नाही आहे रेडिओ रेडिओसुद्धा ऊर्जा नाही प्रकाश प्रकाश मात्र ऊर्जेचं एक रूप आहे म्हणजे उष्णता ध्वनी विद्युत या गटामध्ये प्रकाश आपणाला सहज बसवता येतो मित्रांनो आपण फक्त विज्ञान विषयाशी संबंधितच प्रश्न पाहत आहोत बरं का आता हा शेवटचा प्रश्न पहा कमळ शिंगाडा जलपर्णी आता मित्रांनो कमळ कोठे बरं उगवतो शेतात का पाण्यात मित्रांनो कमळ हे पाण्यात उगवत असतं शिंगाडा सुद्धा पाण्यातच उगवतो जलपर्णी सुद्धा पाण्यात उगवते पानकणीस कुठं बरं उगवतं पानकनीस पाण्यातच असतं गुलाब हा गुलाब मात्र शेतामध्ये जमिनीवर उगवला जातो जास्वंद हा पण जमिनीवरच निशिगंध हा पण जमिनीवरच असतो म्हणजे पानकनीस पानकणस झालेला आहे तिथं पण ते पानकणीस आहे मित्रांनो कमळ शिंगाडा जलपर्णी ह्या पाण्यामध्ये येणाऱ्या वनस्पती आहेत म्हणून पानकणीस ही सुद्धा एक पाण्यामध्ये येणारी वनस्पती आहे म्हणजे या, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पानकणीस असं द्यावं लागेल घोडा बैल हरीण घोडा व बैल हे पाळीव प्राणी आहेत पण हरिण मात्र पाळीव प्राणी नाही घोडा बैल हरिण हे सर्व प्राणी गवत खातात आता वाघ गवत खातो का नाही तरच हा सुद्धा गवत खात नाही गेंडा हा गवत खातो मांजर मांजर उंदीर खाते दूध पिते भाकर खाते पण गवत खात नाही तिच्या पोटात जर विषारी पदार्थ काही गेला तरच ती गवत खाते म्हणजे घोडा बैल हरिण हे सर्व शाकाहारी प्राणी आहेत म्हणजे यांच्या गटामध्ये बसणारा गेंडा हा सुद्धा शाकाहारी प्राणी आहे तर मित्रांनो दहावा प्रश्न पाहूया जहाज मोटार आणि रेल्वे हे सर्व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधनं आहेत म्हणजेच वाहतुकीची साधनं आहेत तर पाय हे काही वाहतुकीचं साधन नाही आपला अवयव आहे सायकल हे मात्र वाहतुकीचं साधन आहे चाक चाकावर बसून आपण कुठेच जाऊ शकत नाही ड्रायवर हा चालक असतो म्हणजे चालवतो परंतु ते सुद्धा साधन नाही वाहतुकीचं म्हणून जहाज मोटार रेल्वे यांच्यामध्ये सायकल हे वाहतुकीचं साधन व्यवस्थित बसेल आता मित्रांनो तेरावा प्रश्न पहा उकळणे वाफवणे तळणे उकळत काय असतो आपण पाणी वगैरे उकळतो वाफवत काय असतो वाफण्यातून आपण इडली डोसा बनवतो तळून आपण पापड वगैरे खातो म्हणजे हे एक अन्न शिजवण्याच्या पद्धती आहेत मग ढवळून आपण एखादं अन्न शिजवतो का नाही फुंकून अन्न शिजवतो का अजिबात नाही घुसळून अन्न शिजवतो का जरी आपण दही घुसळत असलो तरीसुद्धा ते अन्न शिजवत नाही तर भाजणे हा मात्र न शिजवण्याचा प्रकार आहे म्हणजेच उकळणे वाफवणे तळणे याच्यामध्ये भाजणे हा पर्याय व्यवस्थित बसतो मित्रांनो पुढचा आहे प्रश्न पाच चौदा नंबरचा ताम्रपट शिलालेख लेणी हे इतिहासाचे साधनं आहेत यांच्यामार्फत इतिहास कळतो तर अगदी लपलेला पर्याय बखर याच्याद्वारे सुद्धा आपणाला इतिहास समजत असतो म्हणजे ताम्रपट शिलालेख लेणी ताम्र यांच्यामध्ये बखर हा शब्द म्हणजे हा पर्याय व्यवस्थित बसतो कादंबरी पाठ्यपुस्तक नाटक इत्यादीमधून आपल्याला इतिहास समजत नाही आता मित्रांनो आपल्या वस्त्रांशी संबंधित प्रश्न पहा धोतर पायजमा लुंगी हे आपल्या वस्त्रांशी संबंधित आहे धोतर आपण कमरेच्या खालीच घालतो पायजमा हा सुद्धा कमरेच्या खाली घालतो लुंगी ही सुद्धा कमरेलाच गुंडाळली जाते विजार ही आपण कमरेवरच घालत असतो सदरा मात्र आपल्या धडावर घालतो बंडी सुद्धा कमरेच्या वर घालतो झब्बा हा सुद्धा कमरेपासून वरच असतो म्हणून धोतर पायजमा लुंगी या आपल्या शब्दगाठामध्ये विजार हा शब्द पर्याय आपला व्यवस्थित बसतो मित्रांनो आणखीन खालील सतरा नंबरचा प्रश्न पहा फुलपाखरू पतंग भुंगा मित्रांनो हे सर्व उडतात व हे कीटक आहेत तर वटवाघूळ हे एक सस्तन प्राणी आहे चिमणी पक्षी आहे साळुंकी हे सुद्धा पक्षी आहे जरी वटवाघूळ चिमणी साळुंकी हे सर्व उडत असले हे सर्व पक्षी आहेत पण फुलपाखरू पतंग भुंगा हे पक्षी नाहीत काजवा हा कीटक आहे आणि फुलपाखरू पतंग भुंगा हे सुद्धा कीटक आहेत म्हणून यामध्ये काजवा हा पर्याय उत्तम बसतो मित्रांनो आता शेवटचा प्रश्न पहा मडके घागर माठ या वस्तू आहेत या आपण पाणी भरण्यासाठी वापरतो तर पाणी या गटामध्ये बसेल का नाही गार हे पण काही पाणी भरण्याचं साहित्य सा नाही कळशी याद्वारे आपण पाणी भरत असतो माती मातीमध्ये आपण पाणी भरत नाही म्हणजे मडके घागर माठ या शब्द या एक कळशी हा पर्याय बसतो आता मित्रांनो तुम्ही एकोणीसावा प्रश्न पहा याच्यामध्ये शब्दगट आहे भोपळा पडवळ तोंडली जर आपण हे अगदी व्यवस्थित शब्द, शब्द पाहिले तर भोपळा पडवळ तोंडली या फळभाज्या आहेत मेथी ही फळभाजी नाही ही पालेभाजी आहे बटाटा हा कोठे बरं राखतो हा तर ता जमिनीत असतो रताळे रताळे हे जमिनीतच असते म्हणजे मेथी ही पालेभाजी आहे तर बटाटा व रताळे ह्या कंद भाज्या आहेत तर टोमॅटो ही फळभाजी आहे म्हणजे भोपळा पडवळ तोंडली यांच्यामध्ये टोमॅटोचाच नंबर लागतो आता पुढील प्रश्न पहा म्हणजे विसावा लोणी तूप दही हे कसलेभर पदार्थ आहेत लोणी दुधापासून बनवतात तूप दुधाचीच बनते दही हे सुद्धा दुधापासूनच बनवतात तर आंबट ही तर चव आहे श्रीकृष्ण हे तर नाव आहे पनीर पनीर मात्र दुधापासूनच बनवत असतात म्हणजे किंवा अमूल ही एक कंपनीचं नाव आहे म्हणजे लोणी तूप दही या, या गटामध्ये पनीर व्यवस्थित बसते तर आता खालील प्रश्न पहा म्हणजे एकविसावा पेरणी कापणी मळणी मित्रांनो हे सर्व कामे शेतामध्ये केली जातात तर मग खालील पर्यायामधलं शेतातलं काम कोणतं बरे उफननी पखरणी बियाणी का उलथणी तर मित्रांनो हे जरी पर्याय सर्व सारखेच दिसत असतील अगदी सर्वांच्या शेवटी नी 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 आहे मात्र उलथणी बियाणी पखरणी हे काही शेतात करावयाची कामं नाही आहेत हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी पर्याय दिलेले आहेत तर उफननी ह्या मात्र शेतात करावायचे काम आहे पेरणी कापणी मळणी आणि उफननी केल्या जाते उफननी म्हणजे धान्य उधळणी होय हे जर आपण धान्य वरून खाली सोडलं सुपाद्वारे किंवा एखाद्या टोपल्यामधून तर वाऱ्यामुळे भुसा किंवा हलके पदार्थ लांब जातात व धान्य खाली पडतं अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आज विज्ञान विषयाशी संबंधित इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या पेपर दोन बुद्धिमत्ता या विभागामध्ये विज्ञानाचे कोणकोणते प्रश्न विचारले जातात हे पाहिले